ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धोकादायक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, आंदोलन अंकुशचे आरटीओ यांना निवेदन। नियमापेक्षा ज्यादा धोकादायक ऊस भरून येणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आंदोलन अंकुशने आरटीओ निलेश ठोंबरे यांना दिले। श्रोत दत्त साखर कारखाना ऊस वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर करत आहे। या बैलगाडीमध्ये प्रमाणापेक्षा ज्यादा ऊस भरला गेल्याने या गाड्या शेतातून बाहेर पडत नाहीत आणि त्यासाठी खर्च करून शेतकऱ्यांना या गाड्या बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करावी लागत आहे। शेतकऱ्यांना यामुळे अकारण खर्च सोसावा लागत आहे आणि या ज्यादा ऊस भरलेल्या गाड्या रस्त्यावरून येताना बैलांनाही त्रासदायक ठरत आहेत। सोमवारी शिरोळ मधील सोडमळी भागात ज्यादा ऊस भरल्याने ऊसाने भरलेली बैलगाडी बैलासहित चाचीत पलटी होऊन अपघात झाला। यामध्ये बैल कायमस्वरूपी जायबंदी होऊन त्या मजुराचं मोठं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे नियमापेक्षा ज्यादा धोकादायक ऊस भरून येणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आंदोलन अंकुशने आरटीओ निलेश ठोंबरे यांना दिलं आहे। इंजिन आहे आणि त्याला प्रॉब्लेम झाला आहे, ते इंजिन मध्ये कंबशन एनर्जी तयार होते, ते एक ट्रान्सफॉर्मर म्हणजे यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, भूषण गंगावणे, दीपक पाटील, अमोल गावडे, अनासो बजवडे, प्रभाकर बंडगर, अक्षय पाटील यांच्यासह आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश पाऊचे।